गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात औषधी साठा असताना औषध निर्माता रुग्णांना औषधी देत नसल्यानं त्याची बदली करून त्याचा मनमानी आणि उद्धटपणा थांबावा यासाठी फैसल बालुसान यांनी खासदार इम्तियाज जलील आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक बुसरा खान यांच्याकडे निवेदन दिले. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात औषधी साठा मोठ्या प्रमाणात असतानाही रुग्णांना औषधे देत नसल्याने औषध निर्माता यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच कार्यरत असलेले औषध निर्माता संजय पाटील एकाच ठिकाणी 20 वर्षापासून असल्याने त्यांच्या मनमानी आणि उद्धटपणामुळे इतरांची हेळसांड होतीये. त्यामुळे त्यांची इतरत्र बदली करावी यासाठी फैजल बासुलाल यांनी खासदार इम्तियाज जलील आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक बसुरा खान यांच्याकडे निवेदन दिलंय. तर याबद्दल रुग्णांनी संबंधित विभागाच्या स्थानिक वरिष्ठांना अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र पाटील यांना वरिष्ठांचा वरदहस्त असल्याने यावर कारवाई झाली नाही. तर आमदार प्रशांत बंब यांनी 1 महिन्यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली होती. यावेळी रुग्णांनी आमदार बंब यांच्याकडे औषध निर्माता पाटील यांची तोंडी तक्रार केली होती. यावर आमदारांनी पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत समज देण्यात आली, मात्र पाटील यांच्यामध्ये काहीच सुधारणा होत नाही. औषध निर्माता पाटील यांची चौकशी करून कारवाई करत इतर ठिकाणी बदली करण्याची मागणी फैसल बासोलाल यांनी केली आहे. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापुर. तो अभी दवाई क्यों नहीं देते उसकी इंक्वायरी करेंगे. और रही बात तबादले की, जब रिटायरमेंट को 1 साल बचा रहता तो ट्रांसफर नहीं हो सकता. अच्छा. तो उनके रिटायरमेंट को ही 1 साल बचा हुआ है. यहाँ के सबसे सीनियर मोस्ट चीफ फार्मेसिस्ट है वो. रही बात टैबलेट्स नहीं देने, मेडिसिन नहीं देने की, वो इंक्वायरी करके उस पर बराबर एक्शन लूंगी जो है. अच्छा, वो जो दवाई है अपने इसकी हॉस्पिटल की, वो इधर उधर रखते हो और कुछ मतलब बाहर भी बेचते, ऐसा मालूम पड़ा, इसके बारे में आप? दवा तो नो डिफरेंट, टोटल 8 गोडाउन है अपने पास, डिफरेंट छोटे 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 हर कंसर्न डिपार्टमेंट में, प्लस 2 बड़े मेजर जो स्टोर है उसके. रही बात बाहर बेचने की, तो ऐसा आज तक कोई लेखी तकरार तो प्राप्त नहीं हुई उनके बारे में. अच्छा. अगर वो पता चलेगा कि बाहर कुछ बेचते हैं तो 100% उस पर एक्शन लेंगे. अच्छा. यहाँ पर उप जिला रुग्णालय गंगापुर, यहाँ पे जो औषध का डिपार्टमेंट है संजय पाटिल इनके पास है, और ये 20 साल से जाए जो है तो एक ही जगह जो है तो काम कर रहे, और जो भी OPD में से चिट्ठी दवा गोले के वास्ते जो दिए जाती, तो ये दवा गोले रहने के बावजूद भी जो है तो ये देते नहीं, और ये हमेशा से चलता आ रहा. आज हमने जो है तो मैडम के पास कंप्लेन करे, और हमारी मांग है क्या भाई, इनके यहाँ से तो बदली कराए, और दूसरी बात जो है तो औषध जो देते नहीं, जो हमने कंप्लेन करी है उस पर जल्द से जल्द चौकसी करके जो है तो कार्रवाई करें.